एसएनडीटी विद्यापीठाच्या विद्यार्थिनी यंदा आगळीवेगळी दहीहंडी साजरी करणार आहेत. श्रीकृष्णाच्या अवतारात महिला दहीहंडी पथक पारंपरिक सण साजरा करा असा संदेश देत उद्या मुंबईभर फिरणार आहेत. कोर्टाच्या निकालानंतरही कुठेही नाराजी नसून तितक्याच उत्साह सराव करत असल्याचं या गोपिकांचं म्हणणं आहे. या मुलींची बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांनी. यंदाची दहीहंडी कशी साजरी करावी यावर अनेक दिवसांपासून वादविवाद सुरू आहेत आणि अखेर उद्या दहीहंडीचा सण आलाय. उद्या जी दहीहंडी आहे ती फोडण्यासाठी अनेक गोविंदा असतील, अनेक महिला गोविंद आहे जे आपल्याला पारंपरिक वेशभूषेत दिसत आहे. कृष्णाच्या अवतारात या महिला ज्या आहेत त्या दहीहंडीचा सराव करत आहेत. काय नेमका उद्देश आहे, उत्साह कसा आहे उद्याच्या दिवसासाठी काय सांगशील? खरं तर मुंबईमधील सर्व गोपिका या दहीहंडी सणासाठी कृष्ण रूप धारण करून दहीहंडी फोडणार आहेत आणि मुली या कमी नाही आहेत. त्या कृष्ण अवतार घेऊन दहीहंडी देखील फोडू शकतात आणि कोणाचा वधही करू शकतात अगर त्यांना काही मुश्किल झाली तर. कोर्टाने दिलेल्या नियमांप्रमाणे आम्ही हा सण साजरा करतो आणि आमचे सर पण पूर्ण मुलींच्या सेफ्टी पाहून सगळं साजरा करतात. कोणालाही काही दुखापत नाही झाली पाहिजे. किती उत्साह आहे उद्या तुम्ही दहीहंडी फोडायला कुठे कुठे जाणार आहात, तुमचा सराव कसा सुरू आहे? सर्वप्रथम आम्ही ठाण्याला जाणार आहोत, त्यानंतर आम्ही पूर्ण मुंबईभर फिरणार आहोत याच वेशभूषेत. पूर्ण मुंबईभर आम्ही याच वेशभूषेत आमची दहीहंडी साजरी करणार आहोत. किती विद्यार्थिनी या सगळ्यामध्ये सहभागी झाल्यात? तरी 120 विद्यार्थिनी आहेत आणि गेले 1 ते 1.5 महिन्यापासून ही प्रॅक्टिस चालू आहे. आणि निर्बंध आल्यामुळे कुठे उत्साह कमी झाला? आमच्यामध्ये तरी नाही झालेलं आहे, कारण बाकीचं वाटतंय म्हणजे आम्ही बघतोय न्यूजमध्ये वगैरे होत आहे, सगळीकडे होत आहे ते. पण आम्ही बेस्ट विशेस देतो त्यांना की सण हा थांबला नाही पाहिजे. पारंपरिक पद्धतीने किंवा ज्या पद्धतीने करायचं आहे म्हणजे फक्त हाईट न जास्त करता, कुणाला धोकापत न करता तो सण साजरा करणं जरुरी आहे. तर यंदा दहीहंडीला जरी थर कमी असले तरी सुद्धा उत्साह मात्र कायम आहे आणि एक पारंपरिक वेशभूषेत हा सण या मुली साजरा करणार आहेत. एसएनडीटी विद्यापीठातल्या या सगळ्या 120 मुली आहेत ज्या उद्या मुंबईभर याच वेशभूषेत दहीहंडी साजरी करणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाण सोबत दीपाली जगताप पाटील, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.